या ठिकाणी वंडरलँड या नर्सरीमध्ये जवळजवळ 10 नर्सरींच्या मिळून एक असं मिनी ऑलिम्पिक लेवलच्या मिनी स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. त्या ठिकाणी क्रिकेट, थ्रोबॉल, खो खो, लंगोरी, ॲथलेटिक अशा प्रकारच्या या स्पर्धा होणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये सर्व जे बाळ गोपाळ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेणार असून, या नेहरूंचा जो जन्मदिवस आहे बालदिन, आणि त्याच्या अनुषंगाने ह्याच महिन्यात या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ह्या स्पर्धेचा एक उद्देश सन्माननीय विजयभाऊ मोरे यांनी ठेवलेला आहे की जे आपले नवीन पंतप्रधान आहेत सन्माननीय नरेंद्र भाई मोदी यांचं जे ध्येय आहे की भारत हा पूर्णपणे जगाच्या नकाशावरती तळपला पाहिजे, तेजाने मोठं त्याचं नाव व्हायला हवं, त्याच्या अनुषंगाने विजयभाऊ मोरे यांनी हे नियोजित केलेला हा प्रकल्प सन्माननीय प्राचार्य वैशालीताई शिंदे या ठिकाणी हा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवत आहेत. आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. 3 दिवस ही टोटल स्पर्धा आहे आणि ह्या संपूर्ण स्पर्धेला या हडपसर परिसरातील सन्माननीय राऊत सर यांचं या याला मार्गदर्शन आहे. अत्यंत आखीव रेखीव असं मैदान या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. वंडरलँड अशा म्हणजे अगदी खालच्या ज्या ह्याला सुद्धा गार्डनला सुद्धा नाविन्यपूर्ण असा लॅमिनेशन, त्याचबरोबर भिंतीवरती सुद्धा सर्व चित्रमय असं जगत उभं केलेलं आहे. आणि नियोजनबद्ध रीतीने या ठिकाणी ही स्पर्धा होत आहे. या ठिकाणी सन्माननीय राऊत सर हे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी धनेश गाडे हे या ठिकाणी आहेत. आपण त्यांना या प्रकल्पाचं उद्याचा जो स्पर्धा आहे त्या संदर्भात त्याच्याविषयी विचारूया. नमस्कार धनेशजी, या ठिकाणी कशी स्पर्धा होणार आहे आणि काय त्याचं नियोजन असणार आहे? या ठिकाणी ॲथलेटिक्स, क्रिकेट, लंगडी अशा प्रकारचे 4 स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी हे संपूर्ण ग्राउंड आखीव रेखीव नियोजित आणि हे आपलं पहिलंच वर्ष असून त्या वर्षात आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. ह्या अशा पद्धतीने चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आहेत. या ठिकाणी राऊत सर या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांना गाढा असा क्रीडा क्षेत्राचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनेक उच्च दर्जाचे ऑलिम्पियन या ठिकाणी त्यांच्या ओळखीचे आहेत. सर, या ठिकाणी कोण असे या ठिकाणी येणार आहेत, व्हिजिट करणार आहेत? उद्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 1964 साली जपान टोकियो या ठिकाणी मॅरेथॉनमध्ये आलेले अकोटकर, बाळकृष्ण अकोटकर इथे येणार आहेत. त्याचबरोबर कुनिहो हे अँटोनी कुनिहो 100 मीटर रनमध्ये 1964 ला जपानला गेलेले होते, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. त्याबरोबर हेमंत जोगदेव हे क्रीडा पत्रकारितेमध्ये, त्याचबरोबर क्रीडा साहित्य लेखनामध्ये ऑलिम्पिक लेवलवरती काम केलेले हेमंत जोगदेव पण येणार आहेत. त्याचबरोबर इतर अनेक छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते की मुलांनी मैदानावरती जास्तीत जास्त मनोरंजन करून स्वतःची शारीरिक क्षमता वाढवून आपल्या समाजाचं आरोग्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास त्यांचा याच्यामधून होणार आहे, त्यासाठी मुलाचं इन्व्हॉल्वमेंट असावं म्हणून ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद सर. या ठिकाणी असं उच्च दर्जाचं असं नियोजन या ठिकाणी आहे आणि भावी पिढी ही तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याखाली घडत आहे आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण हा इंटरव्ह्यू आणि माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. नाही, माझं कर्तव्य.